नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी दाखवणार आहे चॉकलेट कसे कट करायचे आणि स्टोअर कसे करायचे तर हे चॉकलेट आपण कट केलेले केकवरती डेकोरेशन करण्यासाठी आपण वापरू आहे तर अजून काही टिप्स आहेत भरपूर साऱ्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी चॉकलेट घेतलेलं आहे हे चॉकलेट तुम्ही रूम टेम्परेचरलाच ठेवायचं एका स्वच्छ डब्यामध्ये फ्रीजमध्ये हे कधीच ठेवायचं नाही हे सर्व चॉकलेट बाहेर काढायचं नाही जेणेकरून पाण्याचा वगैरे हात लागला नाही पाहिजे यासाठी मी थोडंसं काढून घेत आहे हे सर्वांकडेच असतं ना तर याच्याने खूप छान कट होते पाहू शकताय तुम्ही सहज इझिली हे निघत आहेत केकवरती डेकोरेशन करण्यासाठी खूप छान दिसतं हे बघा तुम्ही आणि महत्त्वाचं आपल्या हाताला पण चिटकणार नाही हे या पद्धतीत काढलं तर इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण मी करून घेत आहे इथे मी करून घेतलेले आहे पूर्ण हे पूर्ण झालेलं आहे तर हे चमच्यानी तुम्ही केकवरती डेकोरेशन करू शकताय हाताने लावलं ला तर चिटकणार तर ही दुसरी पद्धत आहे ह्या किसनीनं अजून एक चॉकलेटचे डिझाईन तयार होते तर हे पण डिझाईन केकवरती टाकलं तर छान दिसते तर हे दोन्ही करून घेतलेले आहे मी एका डब्यामध्ये बटर पेपर ठेवून हे आपल्याला स्टोर करायचं आहे पूर्ण चॉकलेट त्यामध्ये टाकून घ्यायचं हे बंद करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकत आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे चॉकलेट आपण केकवरती डेकोरेशन करू शकत आहे त्याला पाणीही सुटणार नाही फ्रीजमध्ये ठेवलं तर त्यामुळे तर मी हे केकवरती डेकोरेशन करून दाखवणार आहे तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीत हे डेकोरेशन पूर्ण करून घ्यायचं पहा किती छान दिसतोय ना केक तर नक्की करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद